वयस्कर व्यक्तींना गावचे लिंगेश्वर निगम साहेब यांनी मतदानासाठी नेत आहेत, आपण पाहू शकताय. वयस्कर व्यक्तींना मतदानासाठी ते मतदानासाठी नेत आहेत. पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात, पाण्याची जेवणाची सोय केलेली आहे मतदारांसाठी, आपण पाहू शकताय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. आपण पाहू शकताय. मतदानासाठी गावातील 50% मतदार हे मतदान करून गेले आहेत. गावातील अजून 50% मतदार गावातील राहिलेले आहेत. 18,000 ते 19,000 मतदार कुरळगावचे आहेत. सध्या भाजप सोलापूर जिल्ह्याचे खासदार कोण असणार आहेत, आपण या प्रश्नाचे उत्तर आवर्जून आपण जनतेतून ऐकण्याचा प्रयत्न करूया. आपण वरच्यावर मतदारांची संख्या वाढत चालली आहे, पाहू शकता आपण.